अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर हे प्रमुख बाजारपेठेचे गाव अनेक समस्यांनी ग्रस्त असे गाव झाले आहे। 22 खेड्यांची दळणवळणाची आणि शैक्षणिक सुविधा ही फत्तेपूर गावावरच अवलंबून आहे। परिसरातील सुमारे 22 खेड्यांतील विद्यार्थी सुद्धा येथे शिक्षणासाठी येत असतात, परंतु येथील एसटी महामंडळाच्या मासिक पास वाटप कार्यालयातील कासवगतीने चालणाऱ्या कामामुळे विद्यार्थ्यांना पास मिळणे कठीण झाले आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करून खासगी वाहनाने ये जा करावी लागत आहे। शासनाने विद्यार्थ्यांसाठी दिलेली प्रवासाची सुविधा फत्तेपूर गावात कुचकामी ठरत असून विद्यार्थ्यांचे यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे। मी भ्रष्टाचार निर्मूलन समितीत महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो। या ठिकाणी बघा, फत्तेपूर सारखं मोठं गाव, बाजारपेठेचं गाव आहे। या बाजारपेठेच्या गावामध्ये भरपूर 20-22 खेडे लागू नये, 20-22 खेड्यांची मुलं या ठिकाणी शाळेसाठी येतात, त्यांना पासेस पाहिजे, पासेस मिळत नाही। इथं महामंडळाचं कोणीही व्यक्ती रेग्युलर राहत नाही। जर रेग्युलर असला, सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी पासेस दिल्या, तर या अवघ्या फक्त 5 ते 10 दिवसांमध्ये यांचं काम होऊ शकतं। परंतु या ठिकाणी काय होऊन जातं की एक व्यक्ती येतो आणि तो दुसऱ्या दिवशी घरी निघून गेल्यानंतर येतो, 2 दिवसानंतर दुसरा व्यक्ती पाठवतात। या ठिकाणी असं स्थानिक नियुक्ती आला कोणीच नाही। आपण यांना डेपो मॅनेजर यांना मी फोन केला की त्यांना सांगितलं की बाबा या ठिकाणी अशी अशी परिस्थिती आहे, तर ते त्यांचं असं उत्तर देतात की बाबा मी रजेवर आहे, तुम्ही यांना फोन करा, तुम्ही कोणाशिव पाटील त्यांना फोन करा, म्हणजे यांचं त्याचं नाव असे ढकल ढकल करत असतात। ते या ठिकाणी रोजच्या फक्त 15 ते 20 पासेस काढून घेतात। ते दरवाजा बघितला आहे तुम्ही, दरवाजा लावून घेतात, आतमध्ये किती पासेस काढतात हे फक्त त्यांनाच माहिती आहे। आणि विशेष म्हणजे असं की एसटी महामंडळाचे राजपूत साहेब आहे, हे पण त्या महामंडळामध्ये कार्यरत आहेत। यांनी 4 दिवस झाले स्वतःची पासेस दिलेली आहे त्यांच्या मुलांची, परंतु त्यांना 4 दिवस झाले पासेस मिळत नाही। जर महामंडळाच्या व्यक्ती अशी कंडिशन आहे तर सर्वसामान्य मुलांची काय कंडिशन, कारण ही मुलं सकाळी 7 वाजेपासून दुपारी 2-2 वाजेपर्यंत इथे थांबतात आणि 2 वाजेपर्यंत थांबून मग त्यांना सांगितलं जातं की बाबा तुम्हाला आता पासेस मिळत नाही म्हणून, अशी कंडिशन या ठिकाणी होऊन जाते। आणि सकाळचे मुलं म्हणजे रोजचे 10-20 रुपये खर्च स्वतःसाठी खर्च करू शकत नाही, 20-30 रुपये भाडं खर्च करून इथे यावं लागतं, त्यांच्या शाळेचा व्यत्यय होऊन जातो, त्या सर्व गोष्टीची अशी अडचण या ठिकाणी होऊन जाते। तालुक्यासारखा मोठा पॉईंट असताना या ठिकाणी स्थायिक नियुक्ती आवश्यक आहे आणि तुम्ही मॅनेजर आणि डिपो मॅनेजर यांच्याशी पण तुम्ही संवाद करू शकता। आम्ही रोज इथे येतोय 3 दिवसापासून, 3 दिवस झाले इथे बंद आहे आणि कोणतीही दखलही घेत नाही, आणि आज 14 दिवस त्यांना निघला आहे आणि सकाळी 6 वाजेपर्यंत नंबर आम्ही लावले तरी ते 10-10:30 वाजेला इथे आले, म्हणजे खूप लेट ते येतात आणि आम्हाला खूप परेशानी होते। मी एसटी महामंडळामध्ये रिटायर कंडक्टर आहे आणि हा जो पॉईंट आहे हा मोठा पॉईंट आहे, याला भरपूर खेडे आहेत, तर याला इथं रेग्युलर एक कर्मचारी असा रेग्युलर पाहिजे, तेव्हा इथे गोंधळ होणार नाही आणि मुलांची वेळ जाणार नाही। आणि या ठिकाणी काय होतं, कोणी पुढारीकडे लक्ष द्यायला आणि तरी आपल्या टीव्ही न्यूज चॅनलने याची दखल घ्यावी अशी मी आपल्याला सांगतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।